नमस्कार, मी वीरबाईन पूजा विठ्ठल जाधव, शहीद कन्या गायत्री जाधव हिची मी लहान बहीण। देआर भोसले इथे मोठी शाळा आहे, तिथे तिने हायस्कूलला ॲडमिशन घेतलं। हायस्कूल झाल्यानंतर तिने 11वीला पैशाची अडचण असल्यामुळे तिने इथेच ॲडमिशन घेतलं। तिला खूप हुशार होती, इंग्लिश पण एकदम अशी फास्टमध्ये बोलायची, क्लास पण नव्हते लावले तरी पण खूप फास्टमध्ये बोलायची। म्हणजे मामांची इच्छा होती का बहिणीला मुलगा नाही तर मुलाची जागा ही मुलीने भरून काढावी, तर ती पहिल्यापासूनच सगळ्यांना असं वाटायचं का गायत्री ही तिची हाईट सगळं असं मुलासारखं होतं, चालणं बोलणं सगळं मुलासारखं होतं। तर मामाची इच्छा होती का तिने काहीतरी करावं, पोलीस बनावं काहीतरी करावं, त्यामुळे मामाने तिला लासलगाव पार्थ अकॅडमी येथे ॲडमिशन घेऊन दिलं। नंतर तिने सुरुवातीला तिला खूप त्रास होत होता, तिथं प्रॅक्टिस हे ते रिले खूप प्रॅक्टिस होती। बहीण म्हणून भावाचीसुद्धा ती मला कधीच वाटलं नाही का भाऊ नाही असं, ती मला कधीच असं त्रास होऊन नव्हती देत। मी जर काही काम जर असलं तर माझं काम करून घ्यायची, मी 11वी गेल्यानंतर मी पण कामाला जायची, कामावरून आल्यावर ती माझ्याले वाफे काढून घ्यायची, परत रात्री जर घरी आलं तर ती मला काही काम करू न देत, म्हणायची तू अभ्यास कर, तू अभ्यासावर लक्ष दे। मग माझ्या वाट्याचं पण काम पूर्ण करून ती अभ्यास करायची, रात्री बोलून दाखवायची की आपल्याला भाऊ नाही आहे, ठीक आहे मुलगी पारख्याचं धन असतं ते निघून जातील, यांना कोण सांभाळायचं आहे। तर तिला असं वाटायचं का माझ्या आईची ती कमी मी पूर्ण करावं, असं स्वप्न होतं की तिने तिला एक वर्दी लागत होती, वर्दीमध्ये तिचं स्वप्न होतं की स्वतःला तिला वर्दीमध्ये पाहायचं होतं। लहानपणापासूनच तिच्या इच्छा होती, ती त्या इच्छेनेच प्रत्येक स्पर्धा असली त्यामध्ये भाग घ्यायची, कोणती खेळाची स्पर्धा असली त्याच्यामध्ये भाग घ्यायची। गरीबी होती पण तरी पण ती कॉलेज करायची, कॉलेज केल्यानंतर घरी येऊन काम करायची आली तर ती कामाला जायची, परत एकात नाही तर दोन हाती काढायची, परत वावर बांधायची, गवत आणायची, ट्रॅक्टर चालवायची, मोटरसायकल पप्पाचा हात दुखत होता मोटरसायकल चालवायची, पप्पाला घ्यायला जायची, पप्पा जर कुठं आले जवळ तर घ्यायला जायची। आमच्यावाली परिस्थिती एवढी हालाकीची होती, आम्हाला फक्त एक रूम होता त्यामध्ये आम्ही सगळं रात्री जर पाऊस आला तर आम्हाला झोपायला जागा नसायची, आम्ही रात्र जागून काढायचं, कधी जेवण करायला पीठ नसायचं, तरी आम्ही असे दिवस काढले। तिला त्याचीच जाणीव होती आणि मामा एवढं हे करायचे, तिला असं वाटायचं मामाच्या एवढं आपल्यावर विश्वास दाखवते, त्या विश्वासाचं काहीतरी चीज केली पाहिजे। घरामध्ये खूप आनंद होता, लोक माझ्या पप्पांना फौजीचे पप्पा म्हणून बोलायचे, तर पप्पाची मान ताटवायची, कॉलर अशी ताटवायची, तर आमच्यावर खूप जीव लावायचे। आजपर्यंत त्यांनी असंच समजून नाही दिलं की मुलगा नाही आहे असं कधी। मम्मीला वाटायचं का मुलींनी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मम्मी बोलायची, पण पप्पा मम्मीला बोलायचे की असं बोलत जाऊ नको, आपल्या त्याच मुली आहे, तेच मुलं आहे आपल्याला। तिचं 2021 ती भरती झाली, तर ती जायच्या वेळेस तिचा इतका आनंद होता, तिला मामा बोलले की तुझा कार्यक्रम ठेवू गावामध्ये, असं तुझं स्वागत ठेवू, ती म्हणायची नाही माझं स्वागत हे मला वर्दीमध्येच करायचं, मला वर्दीमध्येच माझं स्वागत करायचं आहे, मी वर्दीमध्येच आले पाहिजे। मी ती व्हिडिओ दाखायची मम्मीला का हे मुलं बघते, आईला टोपी घालायची आर्मीची, तर मी पण अशीच येईल वर्दीमध्ये, तुला टोपी घालेल, तुला एक फौजीची आई म्हणून मम्मीलाच बोलायची का तू एक फौजीची आई आहे, कडक राज आहे। मम्मी बोलायची आपण गरीब आहे, तरी ती बोलायची आता नाही आता तू एक फौजीची आई आहे, तर चांगली राज आहे, परत कामाला जाऊ नको। पण मुली अशा अडखळायच्या हे काय व्हायच्या, पण ती एकदम तिचा आवाज हे फायरिंगमध्ये एक नंबर, परत रनिंगमध्ये एक नंबर सगळ्या, परत ती आम्हाला रोज व्हिडिओ कॉल करायची। ती मम्मीला कधीच सांगत नव्हती का मला एवढा त्रास व्हायचा, पण जेव्हा मला फोन यायचा ती माझ्यासोबत एकदम असे आम्ही फ्रेंडसारखं राहायचो, ती प्रत्येक गोष्ट मला सांगायची, ती सांगायची एवढा त्रास होतो असं होतं तसं होतं, पण मी मला पण सांगायची शपथ द्यायची की मम्मीला सांगू नको मम्मी टेन्शन घेईल। माझ्यासाठी हेच राहायचं का तू अभ्यास कर, MPSC UPSC दे, परत आर्मीची पण भरती देत राह, पोलीस पण देत राह, कारण की मी केलं आहे पण तू पण करून दाखव, आणि
लोकांचे मुलं जॉबला लागतात तसं आपल्या पण मम्मी पप्पाला गर्व वाटेल का मुले असून एवढं हे केलं. आणि तिला मी मला भाऊ नव्हता तर मी असं कोणालाच ओळखत नव्हते कुठं जात नव्हते पण तिला दरवर्षी राखी बांधायचे तिला इतका खूप आनंद व्हायचा ती त्यामुळंच मला कोणतीच गोष्ट मी जर कोणती गोष्ट मागितली कधीच नाही नव्हती म्हणत. आत्ता पण ती 2 वर्षापासून 9 महिने ती बाहेर होती तर मी मागच्या वर्षीची राखी आजपर्यंत सांभाळून ठेवली होती. आत्ता दिवाळीला गेल्या मी तिला जेव्हा राखी बांधली तेव्हा तिला कोणी पण भेटायला आलं ती म्हणायची पूजाने राखी बांधली. तिने मला भावाची कमी कधीच अशी कळू नसेल दिली. मला मुली बोलायच्या का तुला भाऊ नाही तुम्हा मुलींना माहीत नव्हतं की आम्ही चौघीजणी ते मुली बोलायच्या का तुला भाऊ आहे का मी म्हणायचे नाही ते म्हणायचे तुम्हाला बघून असं कधी वाटतच नाही की तुम्हाला भाऊ नाही मी म्हणायचे माझी बहीण अशी का मला कधीच भावाची कमी पडलीच नाही. आजपर्यंत मला कधीच असं वाटलं नाही का अपूर्ण आहे आपल्या आयुष्यामध्ये काही अपूर्ण आहे पण त्या दिवशी मला असं वाटलं का माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी अपूर्ण झालंय. मी लहान होते तर तिने कधीच माझ्या अंगावर जबाबदारी पडून नाही दिली. ती गेल्यानंतर जेव्हा ती मला असे बोलली तेव्हा मला अचानक अशी असं वाटत होतं की माझ्या अंगावर काय काहीतरी भार पाडल्यासारखं वाटत होतं. मी एकसुद्धा गोष्ट तिला विचारल्याशिवाय करत नव्हते. काही पण गोष्ट असो तर तिला विचारायची ती मला सांगायची चांगल्या मुलींसोबत राहाय परत चांगले अभ्यास करत जाय रिकाम्या गोष्टींमध्ये वेळ घालीत नको जाऊ चांगल्या गोष्टींमध्ये मन लाव चांगलं मैत्रिणी कर. तिने शेवटपर्यंत मेहनत घेतली एवढी अकॅडमीमध्ये मुलं खचून जात्या पण ती खचली नाही. तिने एवढी मेहनत घेऊन अकॅडमीमध्ये पण मेहनत केली तिथं पण मेहनत केली पण तिचा लय शेवटच्या क्षणी तिला ती मला बोलायची की मी आर्मीमध्ये गेले आता मला शेवटची ती बोलायची की मी जर शहीद झाले तर मला सलामी देतील परत बंदुकांची फायरिंग करतील मला झेंड्यामध्ये सलामी देतील माझ्याले आर्मीवाले येतील मला माझ्याले नारे लावतील चौकून चारी पण माझूनी माझे आर्मीवालेच असतील. मला ती जर स्मारक उभं राहिलं तिला पण तिच्या आत्म्याला पण शांती लाभल आणि आई वडिलांना पण जर गावात गेले तर त्यांना दिसेल की माझी मुलगी अजून पण जिवंत आहे आमच्या घरामध्ये आमच्या गावामध्ये जिवंत आहे. आणि दुसऱ्या मुलींना पण प्रेरणा मिळेल का आर्मीमध्ये गेलंच पाहिजे. मला अशी इच्छा आहे की मला पण एक चान्स दिला जावा की मी तिच्या इच्छा पूर्ण करावा. मी जर वर्दीमध्ये जर आले तर माझ्या मम्मीला पण कुठे ना कुठे तिच्या कमी भासणार नाही आणि मी दिसल त्यामध्ये तिला त्याचा आनंद राहील आणि तिला पण तिला पण आनंद वाटेल की माझ्या बहिणीने माझ्या कमी पूर्ण केली. तिची इच्छाशक्ती शेवटपर्यंत चांगली होती. ती बोलायची ती मला बोलली की माझी इच्छा होती की मी वर्दीमध्ये राहावं मी देशसेवा करावी आई वडिलांची सेवा करावी सगळ्यांना सांभाळावं तर ती माझी इच्छा अपूर्ण राहील असे मला वाटू राहिलं. शेवट मला भीती वाटू राहिली तर तू ती इच्छा पूर्ण कर तू माझ्या ठिकाणी देशसेवा कर माझी ड्युटी कर देशसेवा कर तुझ्या रूपामध्ये मला असं वाटेल का मीच आहे तिथे माझी इच्छा पूर्ण होईल मम्मी पप्पाला सांभाळ माझ्या बहिणीला न्याय मिळून द्या. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.